आता म्हणतात ना लोक मेल्याच्यानंतर माशांमध्ये येतात, पण आम्ही जिवंतपणे स्वतःला इथं बघ ठेवलेले माशांमध्ये. आम्हाला काय सण काय आणखीन इतर दिवस काय, सगळे दिवस सारखेच आहेत आमच्या लोकांना. कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदाची दिवाळी अर्थातच उत्साहात साजरी केली जाते. यंदा निर्बंध नसल्यामुळे तुम्ही आम्ही कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करतोय, पण अशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र सणसूद असला तरी आपलं काम करावंच लागतं. पण या सगळ्यात स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कशी असते याचा कधी विचार केलाय? आता म्हणतात ना लोक मेल्याच्यानंतर माशांमध्ये येतात, पण आम्ही जिवंतपणे स्वतःला इथं बघ ठेवलेले माशांमध्ये. दिवाळीच्या दिवशी स्मशान हा शब्द जरी उच्चारला तरी असं अभद्र बोलू नको असं पटकन कोणीतरी आपल्याला सांगतं, पण सणासुदीला सुद्धा या कर्मचाऱ्यांना स्मशानात जाऊन काम करावं लागतं. अशात कोविड काळाची आठवण सांगताना कैलास स्मशानभूमीमध्ये गेल्या 12 वर्षापासून ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ललित यांना गहिवरून आलं. म्हणजे आता कामाला जेव्हा लागलो त्यावेळेस काय असं इतकं मनात आलेलं नव्हतं, पण आता कोविडचा जो अनुभव घेतला त्यावेळेस असं मनात आलं की चला कुठंतरी आम्ही पण देशासाठी कुठंतरी कामी आलो. भरपूर म्हणजे भयानक असं 12 वर्षात कधी असा अनुभव घेतला नव्हता की आम्ही महिन्यातून 30-40-50 बॉडीचा ॲव्हरेज असायचा आमच्यापाशी, पण ज्यावेळेस दिवसाला 30-40-50 बॉडी यायला लागली त्यावेळेस भयंकर इतकं वाईट वाटलं ना की ना असं नाही व्हायला पाहिजे आणि देव करून असं व्हावं पण नाही याच्या पुढं कधी असा भयानक आजार येऊ नये. कारण की काय हे अत्यावश्यक सेवा आहे. जेव्हा एखादा ज्यावेळी व्यक्ती दगावतो किंवा वाढतो मग त्याचं अंतिम संस्कार करणं हे महत्त्वाचं आहे त्या फोनपेक्षा. माझी लहान लहान नातू आहेत, माझी सुनबाई आहे, माझा मुलगा आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की आमची आजी वगैरे कैलाश स्मशानभूमीमध्ये जाते काम करते वगैरे. आता लोक घाबरतात, आंघोळ करतात, तोंडात पाय धुतात, काय काय प्रकार करतात, आम्ही काही करत नाही. आम्ही जेवण म्हटलं तरी इथे जेवतो, आम्ही भीत नाही आहे. दरम्यान दिवाळीच्या दिवशी एका सामाजिक संस्थेकडून या कर्मचाऱ्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं एक समाधान आणि सणाचा आनंद पाहण्यासारखा होता. दिवाळीच्या झगमगाटापासून कोसो दूर असलेल्या स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सकाळकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.